नमस्कार, मी मोनिका। तुम्हा सगळ्यांचं मोनिकाज रेसिपीमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण तुरीच्या हिरव्या सोल्यापासून समोसे कसे बनवायचे ते पाहतोय। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं सगळ्यात आधी समोसे बनवण्यासाठी पीठ मळून घेते। मी एका बाउलमध्ये एक वाटी मैदा घालून घेतलाय, त्याचबरोबर अगदी थोडस जिरं यात घालायचं आणि थोडासा ओवा यात घालायचा। एक चमचा तूप यामध्ये घालून घेतलंय। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं। हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि आता यात थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं। आपलं पीठ मळून रेडी आहे। मी याला अगदी थोडासा तेलाचा हात लावून घेते। आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवून याला बाजूला ठेवून देऊया। आता आपण समोस्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे। तर समोस्याची चटणी, जी आपण सोल्याची चटणी बनवतो, ती कशी बनवायची ते पाहूया। इथं एक वाटी तुरीचे सोले घेतलेले आहेत। आता आपले हे हिरवे सोले भाजून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता छान भाजले गेलेले आहेत। थोड्याशा मिरच्या भाजून घेऊया। आता आपल्या हिरव्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत, यालाही आपण प्लेट मध्ये काढूया। हिरव्या मिरच्या आणि हे सोले आपल्याला मिक्सरमध्ये छान दाणेदार बारीक करून घ्यायचे आहेत। अगदीच बारीक नाही करायचे, दाणेदार असायला हवेत। वर मी हे 4 ते 5 लसणाच्या कळ, त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आणि यातच मी हे हिरवा कोथिंबीर देखील मी यात घातलेला आहे, बारीक करून घेतलंय। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढूया। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, यात आपण थोडीशी मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली, यात थोडस जिरं घालायचं। जिरंही छान तळून वर आलं, यात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। हे सगळं मिक्स करायचं। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घातली आहेत। अगदी थोडीशी हळद घातली। आता आपला कांदा ही छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता यात हे बारीक केलेलं धण्याचं मिश्रण घालायचं, छान एकजीव करायचं। बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि मिक्स करायचं। समोसेसाठी जी चटणी बनवणार होतो ती इथं बनवून रेडी आहे। आता आपण याचे, या पिठाचे समोसे बनवून घ्यायचे आहेत। तर समोसे बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी या आकाराचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण याला लाटून घेऊया। एक चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपण याला फोल्ड करायचं आणि याच्यावर मैद्याचं पीठ आणि पाणी घालून एकत्र केलेलं मिश्रण यावर लावायचं आणि यात हे अशी फोल्ड करून घ्यायची। थोडस हलक्या हाताने प्रेस करायचं। सोल्याची जे स्टफिंग बनवली होती यात घालून घ्यायची छान अशा पद्धतीने। याच्यावरती थोडस फुल करून घ्यायचं।
बनून रेडी झालेला आहे, तुम्ही पाहू शकता छान दिसतंय। तेल गरम करून घेऊया। तर कढईमध्ये आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये हे समोसे सोडू। एक वेळा मी याला छान फिरवून घेते, छान दिसतंय, छान फ्राई देखील झालेली आहे। तर इथे आपले समोसे तळून रेडी आहेत। आता आपण याला एका प्लेट मध्ये काढूया। तर इथे मी सगळे समोसे छान काढून घेतलेले आहेत, पाहू शकता किती छान दिसतायत, खमंग वास येतोय। आपली रेसिपी रेडी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत नमस्कार।